नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज एकोणतीस नोव्हेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील विरोधी पक्षावर टीका केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धमकावणे कधी जमलं नाही एखाद्या व्यक्तीला वेगळ्या पद्धतीने बदनाम करण्याची भाजपची जुनी पद्धत आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेक जणांना कशा पद्धतीने धमक्या दिल्या त्याच्या ऑडिओ क्लिप व व्हिडिओ क्लिप अनेकांनी पाहिल्या आहेत ते पुन्हा पुन्हा काढण्याची वेळ आणू नका असा इशारा मुंडे यांनी फडणवीस यांना दिला राज्यातील साखर कामगारांच्या पगारवाढीसह विविध प्रश्नांवर महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या वतीने उद्या सोमवार तीस नोव्हेंबर रोजी आयोजित केलेला राज्यव्यापी बेमुदत संप मागे घेण्यात आला आहे शिर्डीजवळील ढोराळे गावामध्ये पैशाच्या वादातून तरुणाचा खून झाला या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी तिघांनाही अटक केली साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आल्यानंतर एक्क्याण्णव हजार एकशे छत्तीस साई भक्तांनी दर्शनाचा सा लाभ घेतला या काळात साई प्रसादालयात एक लाख दहा हजार भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतल्याची माहिती संस्थांनी दिली सोने येथे एकाने आत्महत्या केल्याप्रकरणी हॉटेल चालकाविरुद्ध आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपूर्वी सहा ते सात हजार रुपये क्विंटलपर्यंत गेलेल्या कांद्याचे दर पुन्हा खाली आले नगरमध्ये शनिवारी झालेल्या कांदा लिलावात गावरान व लाल अशा दोन्ही कांद्याला चार हजारांपर्यंत भाव मिळाला नगर बाजार समितीत एकोणास हजार दोनशे शहाऐंशी क्विंटल गावरान तर सहा हजार सहाशे त्रेसष्ट क्विंटल लाल कांद्याची आवक झाली शनिवारी जिल्ह्यात तीनशे सात करोना बाधित वाढले यामुळे उपचार सुरू असणाऱ्या सक्रिय रुग्णांची संख्या एक हजार सातशे एक्कावन्नवर पोहोचली आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या साठ हजार तीनशे चौदा आहे हे प्रमाण शहाण्णव टक्क्यांवर आहे या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा देशदूत डॉट या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार